तिकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामधला वाद पेटलाय. संजय राऊतांचं 26 डिसेंबरच्या अग्रलेखाचं कात्रण काढून ठेवलंय. त्यांना पुन्हा एकदा जेलबारी घडवणार असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी राऊतांना दिलाय. यावर संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर पलटवार केला आणि त्यांना थेट धमकीवजा इशाराच दिलाय. सव्वीस तारीखचा अग्रलेख डिसेंबरचा मी राखून ठेवलं. संजय राऊतला सोडणार नाही मी, पण त्याच्यावर केस टाकणार. 100 दिवस तो आत्रायला कमी राहिला, त्याला वाटतं परत जाऊ, तू रस्ता मोकळा करतोय परत जा. पत्रकारांना एक विनंती आहे, कोकणासाठी काम करणारे जे लोकप्रतिनिधी असतील, नारायण राणे नाही बाकी, नारायण राणे सोडा, मी तुमच्या कक्षेच्या बाहेर गेलो आहे. पण जे कोण आहे, मंत्री आहेत, आमदार आहेत, नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, जनतेसाठी लोकांसाठी काम करतायत ना, त्यांना चांगल्या कामाला मराठी भाषेतले चांगले शब्द वापरा, लिया. उत्तम. अजित पवार फार समर्पक अशी उपमा दिलेली आहे. यांची बुद्धी तेवढीच आहे टिल्ली. हा प्रश्न टिल्ल्या शरीरेष्ठेचा नसून टिल्ल्या बुद्धीचा आहे. मी अशा प्रकारची भाषा कधी वापरत नाही, पण आता वापरली आहे. याला जबाबदार सर्वस्वी नारायण राणे हा माणूस आहे, आणि यापुढे जर तो बोलत राहिला तर मी त्याला पूर्ण नागडा करेन. ये, तुझी पोरं येत आहेत तर पोरांना येऊ दे, तू येतोस तर तू ये मैदानात. त्याला सेंट्रलची सिक्युरिटी घेऊन फिरतो आहे. हां, हिंमत आहे ना, फिर ना एकटा. केंद्राची सिक्युरिटी घेऊन फिरतो आहे, असे गनर घेऊन फिरतो आहे, मोठा भाई समजतो स्वतःला. चाल राणे साहेब, संजय राऊतांनी चॅलेंज केलंय राजवस्त्र उतरवून. संजय राऊतांनी चॅलेंज केलंय राजवस्त्र उतरवून या. आम्ही पळपुटे नाही आहेत बोलले. पळपुटे आहे म्हणून तर असं बोलतोय तो. सर कोण आहे संजय राऊत, तुम्ही नाव घेता, कोण आहे? ते म्हणाले की ही सगळी वक्तव्य एकीकडे येत असतानाच आता संजय राऊत यांनी मात्र नारायण राणेंविरोधात तीव्र शब्दात संताप व्यक्त केलेला आहे. कोणकोणते मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत संताप व्यक्त करताना पाहूया. त्याला वेळ लागलाय, तू वेड्यांच्या कळपात आहे. तू वेड्यांच्या कळपात आहे, त्याची सटकली आहे त्या नारायण राणेची. मी त्याला कालपर्यंत आदराने त्याचा उल्लेख करत होतो. जरी तो आमच्यावर टीका करत होता, मी त्याच्यावर एक शब्द बोललो नाही. पण कोण आहे हा माणूस, डरपोक माणूस, याचं मंत्रिपद जात आहे. शिंदे गटाच्या माणसांना सामावून घेण्यासाठी नारायण राणेचं मंत्रिपद जात आहे, म्हणून तो भैसटलाय. अरे पादरा पावटाय रे तो, बाळासाहेबांच्या भाषेत पादरा माणूस आहे. आतापर्यंत मी त्याच्याविषयी काय बोललो नाही. हा सगळ्यांना आरे तुरे करतो. हा कोण आहे? हा मुख्यमंत्र्यांना आरे तुरे, कालपर्यंत एकनाथ शिंदेना आरे तुरे करत होता. हा जुने काढा, मोदीला आरे तुरे, मोदींना आरे तुरे. हे कोण आहेत? हे कोण आहेत? ह्यांची चौकशी करा. आता मी करणार, आता मी काढतो. तुमच्या 100 बोगस कंपन्या आणि इतर सगळं बाहेर काढतो आता मी. आणि काय म्हणताय तुम्ही, कोणता अग्रलेख वाचा नीट. आणि परत सांगतो, नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस. झालं आता, मी कालपर्यंत गप्प होतो, आज तू मर्यादा सोडलेली आहेस. तुझ्यासारखे आले 56 गेले, नामर्द माणूस आहेस, तू पळून गेलास ईडीच्या भीतीनं आणि CBIच्या भीतीनं. तू काय सांगतो आम्हाला लढायच्या गोष्टी रे, तुझी लायकी आहे का? चाल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.